जय जिनेन्द्र। पूर्णार्घ ग्रंथ वाचन अर्घ 3 भाग 17। हर्ष। गुप्त साम्राज्याच्या विनाशानंतर उत्तर हिंदुस्थानात निरनिराळ्या सत्ता निर्माण झाल्या। कनौज येथे मौखरी घराणे, सौराष्ट्रात मैत्रक घराणे, भानेश्वर येथे वर्धन घराणे स्थापन झाले। तथापि त्यापैकी वर्धन घराण्यानेच आपले वर्चस्व कायम टिकवले असे दिसते। पुष्यभूती हा वर्धन घराण्याचा संस्थापक, राज्यवर्धन, हर्षवर्धन व राजश्री ही तीन अपत्ये प्रभाकर वर्धनाला होती। त्यापैकी हर्षवर्धन हा सर्वशक्तिमान व पराक्रमी राजा होय। हर्षांनी गौंड वंशातील शशांक राजाचा पराभव केला, सौराष्ट्रातील मैत्रकांचा पराभव केला, गुजरात व काश्मीरचा काही प्रदेशही त्याने मिळविला। चालुक्य राजा पुलकेशी दुसरा याचेबरोबरही त्याने युद्ध केले, तथापि त्याला पराभव पत्करावा लागला। आपल्या पराक्रमाने त्याने भारतातील शेवटचे साम्राज्य स्थापन केले। याच्या कारकिर्दीतच युएन संग नावाचा चिनी प्रवासी भारतात आला होता। त्याने दिलेल्या वर्णनावरून तत्कालीन जैन समाजाची माहिती मिळते। पंजाबच्या वायव्य सरहद्दीवरील तक्षशिला नगरात तसेच बंगालमधील विहारमधून त्याने जैन निर्ग्रंथ साधू पाहिले होते। राजा हर्ष दर 5 वर्षांनी भरणाऱ्या प्रयाग मेळाव्याच्या वेळी इतर देवतांबरोबर जिनेंद्राची पूजा करीत असे व इतर साधूप्रमाणेच जैन साधूंनाही विपुल ज्ञानदान करी। या काळात मयूरपिच्छ धारण करणारे नग्न साधू अस्तित्वात असल्याची माहिती बाणभट्टच्या कादंबरीतील उपमांवरून दिसते। हर्ष स्वतः विद्वान असून विद्वानांचा आश्रयदाता होता। बाणभट्ट त्याच्या दरबारी होताच, तथापि बाणभट्टाचा मित्र वीरदेव क्षपणक व भक्तामय स्तोत्राचा कर्ता मानतुंग आचार्य हेही हर्षाच्या दरबारी असावेत असे दिसते। हर्षांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर साम्राज्याचा विस्तार केलेला असून सर्वत्र सुख व शांतता स्थापन केली होती। परधर्म सहिष्णुता हे धोरण असल्याने निरनिराळे धर्मपंथ राजसभेत परस्पर विषयक मुक्त मनाने चर्चा करीत असत। हर्षाच्या बरोबरच या साम्राज्याचाही विनाश झाला व उत्तर हिंदुस्थानात अराजक निर्माण झाले। इसवी सन 8व्या शतकात कनौज येथे यशोवर्धन नावाच्या राजाने आपली सत्ता स्थापण्याचा प्रयत्न केला, तथापि काश्मीरच्या ललितादित्य राजाने त्याचा पराभव करून कनौजवर आपली सत्ता स्थापन केली। इसवी सन 760च्या सुमारास कनौजवर आयुध घराण्याने आपली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला, तथापि काश्मीरचे राजे पाल राजे व राष्ट्रकूट राजे यांच्याबरोबर आयुध राज्यांचा टिकाव लागू शकला नाही। त्यामुळे नंतरच्या काळात प्रतिहारांनी राजस्थानात आपली शक्ती संचय करून कनौजवर वर्चस्व प्रस्थापित केले। गुर्जर प्रतिहार। प्राग मुसलमान कालीन प्रसिद्ध राजपूत वंश हरिश्चंद्र या वंशाचा संस्थापक होता, पण प्रत्यक्षात महान राजा नागभट्ट प्रथम हा या घराण्याच्या सत्तेचा खरा संस्थापक होय। सिंधच्या अरबांचा त्याने पराभव केला। नांदीपूरचे गुर्जर, जोधपूरचे प्रतिहार, भडौचचे चाहमान इत्यादी छोटी राज्ये त्यांच्या ताब्यात होती। यानंतर कंकुक व देवराज हे राजे झाले। कंकुक जैनधर्मी होता व त्याने एक विशाल जैन मंदिर बांधले होते। त्यानंतर देवराजचा पुत्र वत्सराज रणहस्ती गादीवर बसला होता। जैनाचार्य उद्योतन सुरींनी
आपल्या कुवलयमालामध्ये या राजाचा भारतवर्षातील तत्कालीन सर्वश्रेष्ठ राजा म्हणून उल्लेख केलेला आहे. त्यांनी मुख्य राजधानी भिन्नमाल असून मालवा मध्य भारत व गुजरातमधील मोठा प्रदेश यांच्या ताब्यात होता. पालराजे राष्ट्रकूट राजे यांच्याबरोबर सदैव संघर्ष देऊन त्यांनी कनौजवर आपली सत्ता कायम टिकविली व कनौजवर राजधानी बनविली. वत्सराजाला जैन साहित्यात जैन धर्माचा एक मोठा समर्थक व सहायक म्हणून चित्रित केलेले आहे. ओसिया श्रीमाल इत्यादी नगरात त्यांनी विशाल जिन मंदिराची स्थापना केल्याची माहिती मिळते. या राजाच्या राज्यातच जिनसेनांनी आपले प्रसिद्ध हरिवंश पुराण वर्धमानपूर येथे रचले. या राजाचे कनौज, मथुरा, अनहिलवाड, मोगरा इत्यादी ठिकाणी अनेक जैन मंदिरे बांधली. कनौजचे मंदिर 100 फूट उंचीचे असून त्यातील भगवान महावीरांची मूर्ती सुवर्णाची होती. ग्वाल्हेरमध्ये या राज्यांनी 23 हात उंचीची तीर्थंकरांची मूर्ती स्थापन केली होती. वत्सराजाचा पुत्र नागभट्ट द्वितीय आपल्या पित्याप्रमाणेच पराक्रमी व विजयी होता. पाल व राष्ट्रकूटांबरोबर संघर्ष करून 816 त्याने कनौजवर पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले. जैन धर्माचा हा आश्रयदाता होता. जैनाचार्य बप्पभट्ट सुरेचा तो मोठा आदर करीत होता. मथुरेच्या प्राचीन जैन स्तूपांचा जीर्णोद्धार याच्याच आश्रयाने झाला. यानंतर रामदेव व त्याचा पुत्र भोज हे राजे झाले. राष्ट्रकूट पाल राजांबरोबर त्याचा संघर्ष झाला. भारतावर आक्रमण करणाऱ्या अरबांचा तो प्रमुख शत्रू होता. हा राजा उदार व सहिष्णू असून जैन धर्माचा आश्रयदाता होता. याच्या काळात देवसंघाचे आचार्य कमलदेवांनी देवगड किल्ल्यात शांतीनाथ तीर्थंकरांच्या मंदिरासमोर मानस्तंभ प्रतिष्ठापित केला. देवगड, खजुराहो येथील सुंदर जैन मंदिरे याच काळात तयार झाली. या काळातील अनेक ताम्रपट व शिलालेख मिळतात. भोजचा पुत्र महेंद्रपाल प्रथम हा पराक्रमी राजा होता. भोजचा पुत्र महेंद्रपाल प्रथम हा पराक्रमी राजा होता. तथापि यानंतरच्या भोज द्वितीय व महिपाल यांच्या काळात राष्ट्रकूटांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतरचा राजा महेंद्रपाल दुसरा विद्याप्रेमी असून सोमदेव सुरेंनी या राजासाठी आपला नीतिवाक्यामृत ग्रंथ लिहिला. यानंतर देवपाल, विनायकपाल, विजयपाल, राज्यपाल, यशपाल इत्यादी राजे झाले. यशपालाच्या काळात 1023 मथुरेला एक जैन मंदिर बांधण्यात आले. यानंतरच्या काळात खजुराहोचे चंदेले, ग्वालियरचे कच्छपहट, धारचे परमार, मध्य भारतातील कलचुरी इत्यादी राजे स्वतंत्र झाले व गुर्जर प्रतिहारांचे साम्राज्य छिन्नविच्छिन्न झाले. या घराण्यातील राजांनी प्रत्यक्षात 300 भारतातील मुसलमान सत्तेच्या प्रसाराला पायबंद घातला. प्रतिहाराबरोबरच उत्तर हिंदुस्थानातील कनौजचे राजधानीचे वैभव नष्ट झाले.